नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचे गणित भाग 2 मधील प्रकरण 3 वर्तुळ यातील सराव संच 3.4 मधील उदाहरण क्रमांक 5 म्हणजे शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 1, 2, 3 आणि 4 पाहिले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्या व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. चला मग या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये केंद्र ए आणि बी असणारी ही वर्तुळे आहेत. परस्परांना ते या ठिकाणी या ई बिंदूमध्ये स्पर्श करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ही रेषा एल दिलेली आहे, ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. सामायिक म्हणजे सारखी, दोघांची एकच स्पर्शिका आहे. त्यांना अनुक्रमे या ठिकाणी ए वाल्याला सी बिंदूमध्ये स्पर्श करते आहे आणि बी केंद्रवाल्या वर्तुळाला डी बिंदूमध्ये स्पर्श करते आहे. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे म्हणजे ह्याची 4 आणि याची 6 असेल तर रेख सी डी ची लांबी काढा, असा हा प्रश्न आहे. काही अवघड प्रश्न नाही, फक्त आपल्याला सी डी पर्यंत जाण्यासाठी म्हणजे बघा या एवढ्या रेखची लांबी आपल्याला काढायची आहे. मग कशी काढणार? आपल्याला त्रिज्या दिलेल्या आहेत, या ठिकाणी हा स्पर्श बिंदू आहे. मग आपण या ठिकाणी एक रेषा काढून घेऊ शकतो. ही त्रिज्या यांची बेरीज केल्यानंतर त्याच्यानंतर हे आपण जोडून घेऊ शकतो, हे जोडून घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सी डी काढायची असेल तर ए बी आणि सी डी हे सारखे नसेल, म्हणून या ठिकाणी आपल्याला बी डी वर एक लंब टाकून मग या ठिकाणी एक बिंदू द्यावा लागेल. त्या बिंदूला काहीतरी नाव देऊन आपण हे माप शोधावं लागेल. या मापाला शोधण्यासाठी पुन्हा आपल्याकडे ए बीचं माप आहे, टी बीचं माप आहे, यांच्या आधारावर आपल्याला हे पी बीचं माप काढून घेऊ. याच्या आधारावर मग आपण याचं माप काढून त्याच्या आधारावर याचं माप काढू. पण तिथपर्यंत जायचं कसं? तर स्टेप बाय स्टेप जायचं. सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहू की जे आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे ही ए बी, या ए आणि बी ला जोडणारी ही जी आपण छोटीशी रेख काढली ती रेख ए बी. ए बी म्हणजे काय आहे? ए ई अधिक ई बी. ए ई अधिक ई बी. ए ई म्हणजे किती? 4. आणि ई बी म्हणजे किती? 6. त्रिज्या आहेत ना या, ए ई एवढी त्रिज्या आहे, ई बी त्रिज्या आहे, ई 4 आहे, ई 6 आहे, आणि म्हणून रेख ए बी चं माप आहे 10. म्हणून रेख ए बी बरोबर 10 सेमी. आता बघा ए बी चं माप निघून गेलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे ए सी हा सी डी वर किंवा सी डी ए सी वर लंब आहे. ए सी लंब सी डी व बी डी लंब सी डी, म्हणून या ठिकाणी कोन सी आणि कोन डी हे कोन सी बरोबर कोन डी बरोबर दोघांचं माप 90° येत आहे. आता या ठिकाणी आपण हा डी बी वर एक लंब टाकून घेतला. रेख डी बी वर ए क्यू लंब टाकला, आणि लंब टाकल्यामुळे या ठिकाणी हा क्यू देखील काय तयार झाला, म्हणून कोन ए क्यू डी हा देखील एक 90° कोन तयार झाला. 1, 2, 3 90° कोन तयार झाल्यानंतर चौथा कोन आपोआपच या ठिकाणी 90° होऊन जात असतो. तर म्हणून चौकोन ए सी डी पी, चौकोन ए सी डी पी हा आयत आहे, ज्याचे चारही कोन काटकोन आहे, असा चौकोन हा आयत असतो. आणि आयत म्हटला की आयताच्या समोरासमोरील बाजू या सारख्या असतात, म्हणून ए सी आणि डी पी बाजू ए सी बरोबर बाजू डी पी.
त्याचबरोबर बाजू सी डी बरोबर बाजू एपी। आता आपल्याला या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे इकडे पण, आणि या संपूर्ण एबीचं माप आपल्याला माहिती आहे 10, पीबीचं माप आपण काढू शकतो। तर ते माप काढण्यासाठी आपल्याला याचा वजाबाकी करावी लागेल। डी बी मधून डी पी वजा करायचा। डी पी किती आहे? तर डी पी हा ए सी एवढा आहे, आणि ए सी किती आहे? 4। ए सी 4 आहे म्हणून डी पी पण 4 आहे, आणि डी पी 4 हे डी बी 6 मधून डी पी 4 वजा केले तर पी बी आपल्याला 2 मिळणार आहे। तर म्हणून या ठिकाणी आपण ए सी बरोबर डी पी बरोबर 4 लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे कामातच येईल ते। याला 1 याला 2 देऊ शकतो विधान क्रमांक। आता बाजू पी बी काढायची आहे ना आपल्याला, बाजू बी पी बरोबर बी डी मधून डी पी वजा करूया। बाजू बी डी वजा बाजू डी पी। बाजू बी डी आहे 6 आणि डी पी आहे 4। ओके, कशावरून? 1 वरून। म्हणून बी पीचं माप आलं, म्हणून बाजू बी पी बरोबर 2 सेंटीमीटर। आता बघा, ए बीचं माप 10, बी पीचं माप 2, आपल्याला 2 बाजू मिळालेली आहेत या काटकोन त्रिकोणामध्ये। आपल्याला तिसरी बाजू काढायची आहे, तर या ठिकाणी आपण पायथागोरसचे प्रमेय वापरून घेऊ। पायथागोरसच्या प्रमेयानुसार या काटकोन त्रिकोणात कर्ण कोणता आहे? ए बी आहे। ए बी वर्ग बरोबर ए पी वर्ग अधिक पी बी वर्ग। ठीक आहे, ए बी वर्ग किती आहे? 10 आहे, आपल्याला माहिती आहे। ए पी, ए पी आपल्याला काढायचा आहे, अधिक पी बी 2 आहे, 2 वर्ग। 10 वर्ग किती आहे? 100 बरोबर ए पी वर्ग काढायचा आहे अधिक 2 वर्ग 4। 4 पक्षांतर करूया, 100 वजा 4 बरोबर ए पी वर्ग। 100 मधून 4 गेले 96, म्हणून ए पी वर्ग बरोबर 96। 96 वर्गमूळ निघणार नाही कारण ती पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणून त्याला आपण ए पी वर्गचं वर्गमूळ ए पी आणि 96 वर्गमूळ वर्गमूळात 96 अवयव पाडून घ्यायचे। 16 पूर्ण वर्ग संख्या आहे, 16 96, म्हणून ए पी बरोबर किती येईल मग? 16 वर्गमूळ किती आहे? 4 वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर आणि 6 वर्गमुळात। मग ए पी बरोबर 4 वर्गमुळात 6 निघाला। जर ए पी बरोबर 4 वर्गमुळात 6 असेल तर आपण मागेच लिहिलेलं आहे की ए पी आणि सी डी चं माप एकसारखं आहे। कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? ए 2 वरून। म्हणून बाजू सी डी बरोबर 4 वर्गमुळात 6 कशावरून? कुठं गेलं? हा, हे 2 वरून। 2 वरून काय? 2 वरून केला आपण बाजू ए पी बरोबर बाजू सी डी, म्हणून बाजू सी डी बरोबर ते 4 वर्गमुळात 6। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सी डी ची लांबी काढलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे गणित समजलं असेल अशी मी आशा करतो। समजलं नसेल तर काही शंका असतील कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा। नमस्कार, धन्यवाद।